बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दी मधील ताडसोंदे या गावातील खडी क्रशरचे मालक सुनील राधेश्याम भराडिया यांना दिनांक 11/2/2022 रोजी दुपारी 12:51 संशयित नंबर यावरून त्यांना धमकीचे फोन कॉल करून त्या ठिकाणी 5 लाखाची खंडणी मागण्यात आलेली होती। तर त्याच रात्री 10:30 सुमारास त्या ठिकाणी अनोळखी इसम, पूर्ण नाव माहीत नाही, त्याचं नाव समाधान आहे पण परंतु त्या ठिकाणी त्याचं नाव पूर्ण माहीत नाही, तर त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती असे ताडसौंदर्य येथील खडी क्रेशरवरती त्या ठिकाणी रात्री 10:30 आले आणि मुलाच्या खडी क्रेशर विरुद्ध तक्रारी मिटवण्यासाठी त्यांनी 5 लाखाची खंडणी मागितली आणि त्या ठिकाणी 50,000 रुपये त्या ठिकाणी स्वीकारून परत त्या ठिकाणी आणखी असेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील असे करून त्या ठिकाणी त्यांची थोडीशी बाचाबाची होऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून 50,000 रुपयाची खंडणी त्या ठिकाणी ते घेऊन गेले। याबद्दल आज रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला सुनील राधेश्याम भराड्या यांनी या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला असून या ठिकाणी आरोपीच्या शोधाकरता 2 टीम या टेंभुर्णी आणि सोलापूरच्या भागामध्ये त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे। या ठिकाणी तात्काळ आरोपींना अटक करून या ठिकाणी पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत आणि यातील पूर्णतः तपासामध्ये घडलेली घटनेबाबत संपूर्ण तपास करून त्या ठिकाणी नक्की घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून सत्यता पुढे आणण्याचा आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद।